आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे आणि त्याच निमित्ताने नागपुरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच लोक जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना मान्य करणारे विद्यार्थी असो तरुण असो मोठ्या संख्येने आज सकाळपासूनच आपल्याला दीक्षाभूमीला येताना पाहायला मिळत आहे. सध्या नागपुरात तीव्र ऊन आहे, तापमान आहे, त्यामुळे जी दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्यांच्या वतीने मुख्य दारापासून दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपाकडे जाणारा जो संपूर्ण मार्ग आहे त्याच्यावर अशा पद्धतीने पेंडॉल टाकण्यात आलेला आहे आणि लोकांना गैरसोय होणार नाही याची काळजी जी आहे ती लोक आप या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आली. दादा कुठून आलात? दादा मी नागपूरच्याच आहे. किती महत्त्वाचं असते बाबासाहेबांची जयंती असो किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो दीक्षाभूमीवर येणं ठरलेलं असतं प्रत्येक वेळेस. किती महत्त्वाचे आहे बाबासाहेबांचे विचार तुमच्यासाठी आणि आजच्या काळामध्ये किती प्रासंगिक वाटतं त्या विचारांना पुन्हा प्राधान्य देणं? मला वाटतं ते सर्वात महत्त्वाचे आहेत, कारण की त्यामध्ये जनरली त्यांनी जातीभेदीचा भेद नाही केला, जाती वगैरेमध्ये ते जनरली सगळ्यांबद्दल विचार करतात. तुम्ही किती वर्षांपासून इथे येता? भरपूर लहानपणापासूनच आलो आहे इथे. बाबासाहेबांची जयंती आता तरुणाई खूप जोशात साजरी करते, नागपुरात नेहमी दिसते, किती महत्त्वाचा वाटतो हा दिवस? खूपच महत्त्वाचा आहे, कारण आज एज्युकेशनल सिस्टीम जे पण आहे, मुली आधी खूप मागे होत्या एज्युकेशनमध्ये, सगळं काही आजकाल इवन इम्प्लॉईड होतात, सॅलरी वगैरे जे पण येते त्यांच्यामुळेच, आणि इवन मॅटर्निटी लीव्हवर जातात तर आज त्यांच्यामुळेच मॅटर्निटी लीव्हवर सुद्धा असताना सॅलरी जेवढी असते तेवढी सुरू राहते महिलांना. किती वर्षापासून दीक्षाभूमीवर जयंतीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी येतो आणि ही मालिका तुटत नाही? मी इथला लोकल यायचा आहे, नागपूरचाच आहे, त्यामुळे आम्ही म्हणजे माझ्या लहानपणापासून आईसोबत फॅमिलीसोबत पूर्णपणे येत असतो आणि यावेळेस नवीन ऊर्जा आणि लोकांमध्ये नवीन ऊर्जा नवीन उत्साह दिसून राहिलेला आहे. सोबतच यामध्ये लोक येऊन राहिलेले आहेत, ते बाहेर गावातून दूरदूरून लोक बाहेर अदर स्टेटमधून पण सुद्धा बाहेरतून लोक येऊन राहिलेले आहेत इथे. तर मोठ्या संख्येने फक्त नागपुरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा वर्ग जो आहे, खास करून तरुण जे आहे ते दीक्षाभूमीवर आजच्या दिवशी आपल्याला येताना पाहायला मिळतात आणि सकाळपासूनच लोक जे आहेत ते दीक्षाभूमीवर पोहोचायला सुरू झालेले आहे. मोठे जे नेते आहेत, निवडणूक आहे कदाचित त्यामुळे मोठे नेते जे आहेत दरवर्षीसुद्धा येतात, मात्र यावर्षी नेत्यांची जी रीघ आहे ती जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.